नमस्कार मित्रांनो, सध्या शेतकऱ्यांना जो रात्रीचा त्यांच्या शेतांना पीक देण्यासाठी वीज पुरवठा होतो, बहुतेक वेळा जास्ती करून रात्रीमध्येच त्यांना वीज देण्यात येते आणि ह्या रात्री वीज देताना शेतकऱ्याचे काय हाल होतात हे या थोडे व्हिडिओ जरी सांगितले असले तरी बाकीचे जे धोके आहेत जसे लोणत्या तारा, झुकलेले खंबे, अतिशय वाईट कंडिशनमधील रोहित्र पेट्या आणि अचानक केव्हाही वायर तुटणे, जमिनीवर पडणे, तिथं स्पेसर लावलेले नसणे, स्टीलचे इन्सुलेटर लावलेले नसणे इत्यादी गोष्टीमुळे अतिशय या डायलॅपिडेटेड नेटवर्कमध्ये सुद्धा शेतकरी भाऊला वावरावं लागेल, त्यामुळे बऱ्याच वेळा वीज अपघाताला तोंड द्यावे लागते. म्हणून शेतकऱ्यांना रात्री वीज पुरवठा देण्याऐवजी दिवसाच द्यावा काहीतरी पर्यायी व्यवस्था करून, आणि जे लोक विजेची नासाडी करत असतील त्यांना थोडेसे या बाबतीमध्ये पद्धतशीर नासाडी करणार नाही याची सवय लावली पाहिजे, आणि जर ऐकत नसतील तर दंडात्मक कारवाईसुद्धा वेळ पडल्यास केली पाहिजे, जेणेकरून शेतकरी भाऊसाठी एक्सेस वीज पुरवठा दिवसा राहील आणि शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी त्यांना रात्रीत वीज वापरा म्हणून सांगायची पाळी यायला नको, कारण अगोदरच त्याला अनंत संकटांना तोंड द्यावे लागत आहे. पहा पहा हा पुढचा व्हिडिओ पहा. साडे अकरा वाजले आता तरी ऑफिस चालू आहे आमचं. आमच्या ऑफिसमध्ये कोण असतं माहिती आता? नीलगाय, रानडुक्कर, हरी. तुमच्या डायनिंग टेबलवर सकाळी जो ब्रेड असतो ना चहात बुडून खाण्यासाठी, तो ब्रेड आम्हाला रात्र राखावा लागत. शेती करणं सोपी नाही साहेब, नुसतं पेरून दिलं म्हणजे झालं असं नाही राहत. तिला पोटच्या लेकरा सारखं रात्रंदिवस जपावं लागत साहेब. त्याच्या कांद्याला थोडा काय भाव आला तर मनगटावर तेल लंब मारणारे सुद्धा लोक आहे साहेब इथं. कधीतरी शेतकरी नावाचं पुस्तक वाचून बघा आणि समजून घ्या. बघा मंडळी, शेतकऱ्यांना किती रात्री अनेक संकटांना तोंड देऊन पीक घ्यावं लागतं, म्हणून त्यांच्या शेताच्या पाण्याला खंड पडणार नाही या हंगाम रब्बी हंगामात याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि त्यांना सहानुभूतीपूर्वक वागणूक द्यावी अशी माझी नम्र विनंती. माझे रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर एनएसईबी अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल फॉर सच सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज. आजकाल या डायलॅपिडेटेड इलेक्ट्रिकल नेटवर्कमुळे आणि स्टाफ शॉर्टेजमुळे शेतकऱ्यांचे भरपूर वीज अपघात होऊन राहिले, ते थांबणं अगत्याचं आहे, नाही तर शेतकरी जमात नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. थँक्यू. नमस्कार, माझ्या सर्व पॉवर इलेक्ट्रिकल इंजिनियर बंधूंनो आणि पॉवर वर्कर बंधूंनो,